पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना मी खरंच धन्यवाद देईन की आपण सगळेजण इथे रविवार असून सकाळी सगळेजण आलात, जमलात, आभारी आहे. नक्कीच राजसाहेब, हे दुसरं दिसणं काही नसून आपल्यावरचं प्रेम आहे आणि ते आज प्रदर्शित होत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज तुम्ही जसं नमूद केलंय की आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, तर मला त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शिवाजी महाराजांचा असा कोणता व्यक्तिविशेष आहे जो तुम्ही आत्मसात केलाय आणि तोच का? माझी या कॅमेरावाल्यांना, अरे ज्यांना दोन डोळे आहेत ते मागून बघतायत आणि तुम्ही कॅमेरा असून पुढे येऊन बघताय. बरे होतात ना मागे होतात ते. अरे नको, हे बाबा शांत रा, ज्याला जिकडे उभं राहील तिकडे उभं राहील. ते कोणता व्यक्ती विशेष, कोणता व्यक्ती विशेष तुम्ही आत्मसात केला आहे आणि तोच का? तोच का? मला असं वाटतं तुम्हाला असा व्यक्ती विशेष शिवाजी महाराजांमधनं बाहेर काढता येत नाही कुठची. तुम्हाला एकतर पूर्ण स्वीकारावे लागतात ते, आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक हिंदूंनी तो जपला पाहिजे, आत्मसात केला पाहिजे. किंवा या देशावरती ज्यांचं प्रेम आहे असल्या प्रत्येक व्यक्तीने मला असं वाटतं की ती किमान शिवचरित्र तरी वाचलं पाहिजे. तर असं मी काय घेतलंय, मला असं वाटतं मी आपल्या महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल सतत आस्था प्रेम असावी, मला असं वाटतं हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती मी घेतली. नक्कीच नक्कीच, आणि ती आस्था आम्हाला सतत तुमच्या कार्यातून दिसतच राहते यात तिळमात्र शंका नाही. मला थोडा लाईटचा त्रास होतो म्हणून मी सनग्लासेस घातले, चालेल ना? हो अर्थात सर, अर्थात. तर जास्त विलंब न करता मी आज तुम्ही आमच्या रंगवर्धन परिवारात आला, आणि जसं तुम्हाला कल्पना आहेच की आमचा रंगवर्धन परिवार हे मराठीचं जतन आणि संवर्धन या ब्रीदवाक्यावर काम करतंय, आणि तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर मातृभाषा मराठी आणि मातृभूमी महाराष्ट्र यांचं आणि तुमचं अतूट नातं हे तर जगजाहीर आहे. तर या नात्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मी ज्या घरामध्ये वाढलो, ज्या घरामध्ये माझ्यावर जे माझ्यावरती आजपर्यंत संस्कार झाले, ते मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी माणूस हेच संस्कार झाले. जे आपण लहानपणापासून पाहत येतो आपण जे अनुभवत असतो, मला असं वाटतं तोच संस्कार असतो. बरोबर. आणि तो संस्कार मला माझ्या आजोबांकडनं, मला माझ्या काकांकडनं, माझ्या वडिलांकडनं तो येत गेला आणि माझ्या अंगात तो झिरपत गेला. त्याच्यामुळे जो आहे तो असा आहे. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही तुमच्या घरातल्या सहवासाचा विषय काढलात म्हणून मला तुम्हाला त्याच पार्श्वभूमीवर हे विचारायला आवडेल की तुम्ही एक उत्तम वक्ता आहात अर्थातच, आणि तुमच्या भाषणातून नेहमीच आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची छाप दिसते, त्यांची पदोपदी आठवण होते, तर त्यांचा हा वारसा तुम्ही कसा आत्मसात केलाय? तुम्हाला आता काय सांगू मी. आता मी तुम्हाला सांगतो, मला तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु माझं मी जे बोलतोय हे सत्य आहे. मी ज्या वेळेला कधी मी भाषणाला उभा राहतो किंवा मला भाषण द्यायचं असतं ज्या दिवशी, त्याच्यासारखा वाईट दिवस माझा कुठचा जात नाही. बापरे. माझ्या पूर्ण हाताला मुंगे आलेले असतात, हातपाय थंड पडलेले असतात, माझ्या हातापायाला घाम फुटलेला असतो. याचं एकमेव कारण म्हणजे मला माहीत नसतं मी काय बोलणार. मी कित्येकदा मी काही नोट्स पण काढून गेलोय आणि त्या अशा पोडियमवरती लावल्या, ते सोडून सगळं बोललोय. आणि मला तुम्ही म्हणत असाल की बाबा काय हा काय भाषण करतो वगैरे वगैरे, मला माहिती नाही. मला असं वाटतं माझ्या कुलदेवतेची किंवा माझ्या पूर्वजांची, आमच्या घरच्यांची ती कृपा असेल, पण मला असं काही ठरवून मी कुठचं भाषण आजपर्यंत केलं नाही, मला करता येत नाही. त्याच्यामुळे त्याला फारसं फॉलो करू नका.
मला जे मनातलं वाटतं ते मी बोलत जातो, मला जे वाटतं ती मी गोष्ट सांगतो. मी ज्या वेळेला पहिल्यांदा अरे तो पंखा जरा कमी करता येईल का नाही, तो वाऱ्याचाच आवाज जास्त येतो. हे फॅन बघू का तो फॅन बघू कळत नाही मला. मी माझं पहिलं भाषण ज्या वेळेला केलं, मी हा प्रसंग याच्या आधी एकदा सांगितला होता. मी एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या वेळेला मी पहिलं माझं भाषण केलं होतं. तो मोर्चा संपला आणि संपल्यावरती मला कोणीतरी येऊन सांगितलं की मोर्चाच्या शेवट मा आली, मा म्हणजे आमची मा मिनताई, मा आली. म्हटलं कुठे आहे? म्हणजे मागे गाडीत बसली आहे, भाषण ऐकायला आली होती. माझं पहिलं भाषण. मी गेलो, भेटलो, मला बोलली चल काकाने बोलवले. दोन अडीच वाजले होते. म्हटलं दोन अडीच वाजलेत, म्हटलं आता झोप बीप काय नाही, म्हणाय म्हटलं तुझी वाट बघतोय. मी गेलो तिथे, बाळासाहेब बसले होते. मला बोलले म्हणाय बस ही गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो 91 सालची, 91 ची. मला म्हणे म्हणले बस मी तुझं भाषण ऐकलं, आता 91 साली मोबाईल फोन नाही, काही नाही काही नाही, म्हटलं भाषण कसं ऐकलं? बरोबर. तर कुठच्या तरी माणसाने तो जो स्पीकर असतो ते हे असतात ना पांटापरे वगैरे, बरोबर, त्या पांटापरीच्या इकडनं फोन लावलेला बाळासाहेबांना आणि स्पीकर बंद माझं भाषण ऐकवलं. अरे बापरे. मग मी बसलो समोर, म्हणा म्हणजे की आता बघ माझ्या बापाने मला जे सांगितलं ते आज मी तुला सांगतोय. भाषणाच्या काही गोष्टी लक्षात ठेव. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. कसं बोललो हे महत्वाचं नाही. मी समोरच्या लोकांना मी काय खुराक दिला, त्यांना मी काय विचार करायला दिला, त्याचा पहिला विचार कर. आणि आपण किती शाणे आहोत हे सांगायचा प्रयत्न करू नकोस, ते कसे शाणे होतील याचा विचार कर. तर या दोन तीन गोष्टी ज्या मला लहानपणी लहानच होतो तेव्हा ज्या मला सांगितल्या, तर प्रत्येक वेळेला भाषण करताना मला असं वाटतं माझा विचार तोच असतो की मी काहीतरी द्यावं, मी काहीतरी नवीन सांगावं, मी काहीतरी शोधावं. आणि परवा दिवशी मी एक गोष्ट शोधली, तुम्हाला पण नवीन ऐकून नवीनच वाटेल. बायको हा आपला शब्द नाही, बायको हा तुर्की शब्द आहे. नक्की सर, ही नवीन माहिती आहे, ही आम्हाला सुद्धा आजपर्यंत माहिती नव्हती. मला बायको असून माहित नव्हती. तर असा काही गोष्टी मला शोधायची फार आवड आहे. काही गोष्टी त्या मी शोधत असतो, जे काही नवीन मिळेल ते सांगायचा प्रयत्न करतो, मांडायचा प्रयत्न करतो. हेच असतं भाषण, अजून काही नसतं. नक्कीच नक्कीच राज साहेब, आणि मला हे सांगायला आवडेल की तुम्ही जसं म्हणालात की मी मंचावर गेल्यानंतर जे मनात येतो ते बोलतो, तर खरं तर हीच तुमच्या भाषणाची खासियत आहे असं मला वाटतं. कारण हृदयाशी हृदयाशी संवाद, हृदयाचा हृदयाशी संवाद जेव्हा होतो तेव्हा राज साहेबांचं भाषण जन्माला येतं असं मला वाटतं. सांगितलं की तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शोधायला आवडतात, वाचायला आवडतं, तर अर्थात आम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे व्यंगचित्रकला. तर त्या तुमच्या दडलेल्या या कलाकाराविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. काय नाहीये म्हणजे काय ऐकायचं? व्यंगचित्र तुम्ही अजूनही जोपासता का आणि कधी जोपासता? काय मला मी मॅगझिन आमचं साप्ताहिक होतं, साप्ताहिक मार्मिक वर्तमानपत्र याच्यामध्ये व्यंगचित्र करणार आम्ही. मला हे सोशल मीडियावरती मला व्यंगचित्र करायला आवडत नाही. तर सोशल मीडिया झाला ना आई ना बाप, कळलं का? कोण कुठे काय चाललेलं असतं, कोणाला काही त्याला काही पडलेलीच नसते. म्हणजे त्याच्यावरती येणाऱ्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी या बेवारसच असतात, त्याला काही अर्थच नसतो.
त्याच्यामुळे मला त्याच्यावरती मला ते फारसं व्यंगचित्र टाकावं असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे मला तर सध्या व्यंगचित्र मी करत नाही. पण व्यंगचित्र म्हणून जे मला दिसतं ते अनेकदा माझ्या भाषणामध्ये येतं आणि लोक म्हणतात की काय भाषण केलं, भाषण नसतं ते फक्त ऑब्झर्वेशन असतं माझं. मी तुम्हाला खरंच सांगेन, मला माहिती राहता तुम्ही सगळेजण पुढे जाल, पुढे मोठे व्हाल आणि जगभर कुठेही जाल, देशभर जाल, महाराष्ट्रात राहाल. माझी तुम्हाला फक्त विनंती सर्वांना राहील, हे हार घालण्यापुरतं हे विषय ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज मला असं वाटतं आपण नीट समजून घेतले पाहिजेत. मी नुसता शिवभक्त नाहीये, मी शिववेडा आहे. पण मी शिववेडेपणाचा आव नाही आणत, मी त्यातनं बोध घेतो. नुसता हार घालण्यापुरता मर्यादित ठेवत नाही मी ती गोष्ट. आणि आपण कोण आहोत, आपण मराठी आहोत, आपण या महाराष्ट्राचे पुत्र आहोत, आपला वारसा काय, मला असं वाटतं या गोष्टी तुम्ही जोपासल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, तुम्हाला कळल्या पाहिजेत की आपल्या लोकांनी काय केलंय. मी कालच एका इंटरव्ह्यू मध्ये मी सांगत होतो की औरंगजेब बादशाह इतका मोठा होता तो की संपूर्ण महा सगळ्या ज्याला ह्याला काही नाव नव्हतं, त्याला नाव फक्त हिंद प्रांत होत. या संपूर्ण हिंद प्रांतावरती साम्राज्य असलेला एक माणूस आणि साधारणपणे 3 ते 4 जिल्हे ज्याच्या हातामध्ये, जिल्हे राज्यही नाही, जिल्हे ज्या माणसाच्या हातामध्ये आहे. आग्र्यानंतर, सुटकेनंतर हा औरंगजेब बादशाह या आमच्या शिवछत्रपतींना मारायला आला. बरोबर, काय गरज होती त्याला, 4 जिल्ह्यांनी एक राजा, 4 जिल्ह्याचा राजा, काय फरक पडणार होता औरंगजेबाला, आला कशासाठी मतो. याचं कारण 80 साली महाराज गेले 1680 ला आणि औरंगजेब 1681 ला आलाय महाराष्ट्रात. इतक्या मोठ्या राजाचा इंटेलिजन्स नावाची काहीतरी गोष्ट असेल की नाही, अगदीच त्यांच्या माणसाने सांगितलं असेल की नाही की बाबा नाही शिवाजी महाराज गेलेले आहेत आता आपल्याला जायला कशाला पाहिजे. तरी हा माणूस महाराष्ट्रात आला, 27 वर्ष इथे राहिला आणि इथे मेला. मी स्वतः पाहिलेलं नाहीये, मी ऐकलेली गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की जी औरंगजेबाची इथून जी 27 वर्षात जी काही पत्र गेली आहेत म्हणे आग्र्याला, त्यातल्या काही पत्रांमध्ये औरंगजेबाचं एक वाक्य आहे आणि ते वाक्य आहे शिवाजी अजून मला छळतोय. संभाजीराजे, राजाराम महाराज, ताराराणी साहेब, संताजी धनाजी, हे जे सगळे लढत होते, ही जी प्रेरणा होती, प्रेरणा, त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणत होता. आणि औरंगजेब जो इथे महाराष्ट्रामध्ये आला होता, महाराज म्हणजे त्याचा उद्देश शिवाजी महाराजांना मारणं होतं, पण महाराज नसतानाही तो महाराष्ट्रात 27 वर्ष होता, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो मेला नाही. अर्थात म्हणजे व्यक्ती गेली होती पण विचार राहिला होता. मी तुम्हाला हेच सांगतोय, या सगळ्या गोष्टीनंतर मग पेशवाई आली, मराठेशाहीचं साम्राज्य मोठं झालं, 1600 वर्ष आपण या हिंद प्रांतावरती राज्य केलेले आहे, 1600 वर्ष. म्हणजे आपल्यावरती मोगल झाले, ब्रिटिश आले, पोर्चुगीज आले, पण या हिंद प्रांतातल्या कोणी जर समजा राज्य केलं असेल तर ते फक्त मराठेशाहीने केलंय. या मराठेशाहीचे, आपण म्हणतो ना मराठीमध्ये म्हणतो की मराठ्यांनी काय केलं तर अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे पाकिस्तानमध्ये तो आत्ता आहे अटक नावाचा किल्ला, त्या किल्ल्यावर किंवा पाकिस्तानवर काही नव्हतं पण त्या किल्ल्यापर्यंत मराठा साम्राज्य पोहोचलेलं होतं आणि तिथे त्यावेळेला भगवा लावला गेला. म्हणून आपण म्हणतो अटकेपार झेंडे फडकवले ना, तो त्या अटोक किल्ल्यावरती. मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, आपण या लोकांचे वारसदार आहोत हे कधी विसरू नका आणि कोणासमोर इतरांसमोर कधी मेंदे होऊ नका. मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय
ही मराठीची पताका जी आहे ना ही कायमस्वरूपी इथे ठेवा, तो विचार सतत इथे ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात? वारस हा फक्त आईकडनं आणि वडिलांकडनं नसतो, तो आपल्या भूमीकडनं पण असतो. मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही जपणं खूप आवश्यक आहे, ती वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या काळाला कधी विसरू नका, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगेन आजच्या दिवशी. बोला. नक्कीच नक्कीच रायसाहेब, म्हणजे अर्थात तुम्ही जसं सांगितलं तसं अगदी सोशल मीडिया वगैरे या गोष्टींच्या नादाला लागण्यापेक्षा आपले वारसदार आपला इतिहास यांची समजूत आम्ही करून घेणं हे अपेक्षित आहे. आणि मी आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला खात्री देते की आम्ही नक्कीच आमचा हा वारसा पुढे नेण्याचं काम करू. आणि फक्त लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, हे फक्त म्हणत राहता ते अंगीकारण्याचा प्रयत्न करू. हीच शिकवण आज तुमच्याकडून आम्ही घेतोय. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगेन मी सर्वांना, कधी जातीपातीच्या भानगडीत पडू नका. मित्र करताना, मैत्रिणी करताना, कुठच्याही गोष्ट करताना कधी कोणाची जात बघू नका. या जातीमधनं काहीही हाताला लागणार नाहीये. ज्यांना या जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून फक्त मत हवी आहेत त्यांचं कल्याण करू नका. आपण मराठी आहोत, आपण हिंदू आहोत, एवढं फक्त लक्षात ठेवा. या जातीपातीमधनं बिचका झालेला आहे संपूर्ण देशामध्ये. जर समजा तुम्ही उत्तरेमध्ये गेलात तर या जातीपातीमुळे इतका विचका झालेला आहे. मला असं वाटतं की ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला तो महाराष्ट्र जातीपातीमध्ये खितपत पडता कामा नये. ही गोष्ट मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी नीट ध्यानात ठेवावी. कोण कुठच्या जातीचा आहे म्हणून जवळ घ्यावं, आपल्या जातीचा आहे म्हणून जवळ घ्यावं आणि दुसऱ्या जातीचा म्हणून लांब करावं, अशी गोष्ट कधी करू नका. आणि आपल्या इतिहासातही हेच सांगितलं होतं, फोडा आणि राज्य करा याच तत्वावर त्यांनी आपल्यावर राज्य गाजवायचा प्रयत्न केला. पण जसं तुम्ही सांगितलं तसं आपल्याला उज्ज्वल वारसा आहे आणि त्या वारसाची आठवण ठेवण्याचाच आम्ही प्रयत्न करू. आणि तुमचे हे शब्द आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. तर मला तुम्हाला एक आणखी एक माहिती सांगायची आहे की आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून हे कळालं की आम्ही सर्वजण तर तुम्हाला राज ठाकरे या नावाने ओळखतो, पण तुमचं खरं पूर्ण नाव स्वरराज आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. तर ह्याच्यात लपून ठेवण्याचं काही नव्हतं, म्हणजे शक्यतो आम्ही तुम्हाला राज ठाकरे याच नावाने ओळखतो, पण आम्हाला मुलाखतीसाठी माझे वडील संगीतकार होते. अच्छा. माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफी साहेबांनी जवळपास 14 गाणी मराठीत गायले आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी संगीतात करावं, त्याच्यामुळे माझं पहिलं नाव माझं त्यांनी स्वरराज असं नाव ठेवलं. माझ्या आईचं नाव लग्नामध्ये त्यांनी मधुवंती ठेवलं, मधुवंती राग आहे. माझ्या बहिणीचं नाव जय जयवंती ठेवलं, जय जयवंती पण राग आहे. पण नंतर कालांतराने माझा राग त्यांना कळला की याला राग कुठे येतो कुठे जमतो. मी जेव्हा व्यंगचित्र करायला लागलो त्यावेळेला व्यंगचित्र करताना मी स्वरराज नावाने करत असे. आणि मग एके दिवशी मला बाळासाहेबांनी बोलवलं, मला म्हणाले की मी माझ्या करिअरची सुरुवात बाळ ठाकरे नावाने केली आहे, आजपासून तू राज ठाकरे नावाने करायची. आणि तेव्हापासून माझं राज ठाकरे. म्हणजे खऱ्या अर्थानं राज ठाकरे हे नाव कसं रुजू झालं याची खरी कथा ही आहे हे आम्हाला आज कळतंय. नक्कीच नक्कीच रायसाहेब, ऐकून फार आनंद वाटला. तुम्ही जसं आधी आपली जे काही बोलणं झालं त्यामध्ये अर्थातच तुम्ही अनेक श्रीमान योगी या पुस्तकाचं नाव मेन्शन केलं, तर तुमच्या भाषणातून तुम्ही विविध संदर्भ देता त्यामधून हेच लक्षात येतं की तुमचं साहित्य प्रेम भरपूर आहे. साहित्य प्रेम भरपूर आहे म्हणजे मी ते पु ल देशपांड्यांच्या सखाराम घटनेसारखा नाही आहे. तुम्हाला माहित वाचलंय की मला माहित नाही, ऐकलं की मला माहित नाही. त्याच्यामध्ये एक फार छान संदर्भ आहे सखाराम घटनेचा, तो भयंकर पुस्तकं वाचायचा, वाचून झालं की परत यायचा, परत दुसरी पुस्तकं द्या सांगायचा. त्याच्यात पु ल देशपांडे एकदा म्हणतात की मला कधी कधी हा घटने बकरीसारखा वाटतो, बकरीसारखा दिसायला लागतो, बकरी झाडाची पानं खाते हा पुस्तकाची पानं खातो. मी मला जेवढ्या गोष्टींची गरज आहे ना मी तेवढंच वाचतो.
मी वाटते मेडवाकडे कुठे वाचत जात नाही आणि ते मला ज्या गोष्टींचे मला वाटतं की बाबा याचा संदर्भ असावा ही गोष्ट आपल्या कादी असावी तेवढंच वाचतो मी. नक्कीच नक्कीच राजसाहेब. आणि तुमच्या भाषणातून तुमच्या बोलण्यातून तुमचा तो वाचनाचा साठा नेहमीच दिसत असतो, नेहमीच आम्ही त्यामधून प्रेरणा घेत असतो. तर आमच्या आज या जमलेल्या विद्यार्थ्यांच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अर्थातच एक आदर्श व्यक्तिमत्व आहात. प्रत्येक जण आमच्यातला तुमच्यातून काही ना काही प्रेरणा घेतोय. तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की हे आदर्श व्यक्तिमत्व नक्की कसं घडलं. म्हणजे मला हे विचारायला आवडेल की या राज मागचं नक्की राज काय. काही नाही हो, काहीच काहीच नाही, त्याच्यामध्ये काही नाहीच आहे असं. आणि मला कसं आहे, मला ते काय बघतात मला माहिती नाहीये. मी माझा बघतोय तो नॉर्मल आहे मी, त्याच्यामध्ये असं काही वेगळं असं काय आहे असं मला वाटत नाही. नक्कीच नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व तर आमच्यासाठी आदर्श आहेच. पण तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचंही ठाकरेंची मग अशी बात केलीत की त्यांनी तुम्हाला भाषणाबद्दल सांगितलं, त्यांची अनेक आठवणी तुमच्याजवळ आहेत. तर अशीच बाळासाहेब ठाकरेंची एखादी वैयक्तिक आठवण आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून विशेष. असे नाही तसं तुम्ही ना मला असे काही प्रश्न विचारू नका की त्यांनी ते बोर होतील. मला मी बाळासाहेबांबद्दल बोलायला लागलो तर मी किती तास बोलेन मला कल्पना नाही. पण आता त्यांची गरज काय मला माहिती नाहीये. आणि त्यांना काय ऐकायला आवडेल मला असं वाटतं की त्या जर गोष्टी त्यांनाच विचारल्या तर जास्त बरं पडेल. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? काही करतील ते कोण विचारणार आहे? समोर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये कोणाला प्रश्न विचारायची इच्छा असेल तर आता तुम्हाला खूप मोठी संधी प्राप्त झालेली आहे. प्रत्यक्ष राज साहेबांकडून तुम्ही विचारू शकता. तुला विचारायचंय? तुम्ही आज राज साहेब आमच्या महाविद्यालयात आला आहात तर तुमच्या महाविद्यालयीन जीवनाची एखादी आठवण किंवा तुम्हाला तुमच्या विद्यार्थी दशेतली आठवण झाली का आज? हो अर्थातच ना, म्हणजे मी मला माहिती नाही तुमच्याकडचे निवडणुका वगैरे होतात की नाही. इथे आमच्या वेळेला जे जे स्कूल ऑफ आर्टला आमच्याकडे निवडणुका ज्या व्हायच्या काय ते असतात जीएस वगैरे, तर सगळेच जण आर्टिस्ट असायचे. बरोबर. आणि ते दोन पॅनल्स असायचे आणि अख्खं आमचं कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट अख्खं रंगवलेलं असायचं. प्रत्येकाची काही ना काहीतरी कला बाहेर यायची. मला असं वाटतं तुमच्याकडे पण होत असेल की मला कल्पना नाही कशा निवडणुका होतात मला काही माहिती. हो सर. हा कोण विचार. हॅलो, माझं नाव सिद्धेश आहे. सर्वप्रथम आपणास दुरून नमस्कार करतो. माझा प्रश्न असा आहे की आजही उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेषतः टेक्निकल विद्यार्थ्यांचे मुलांना परदेशी जावं लागतं. उच्च शिक्षणासाठी आपण परिपूर्ण होण्यासाठी आपल्या काही संकल्पना ऐकायच्या आहेत. अजून एक प्रश्न असा आहे माझा की आजही आपल्या सरकारी स्कूलमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षित शिक्षण मिळत नाही. सरकारी स्कूल बंद पडत आहे तर प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन मिळत नाही. सरकारकडे आपण काय प्रयत्न कराल अथवा आम्ही विद्यार्थी म्हणून काय अपेक्षा आहेत? सिद्धेश, उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं आता ह्याच्या आधी जी सरकार झाली आणि आता जे सरकार आहे याच्यामधनं मला उत्तर नाही सापडत आहे. या गोष्टीचं मी कुठची आता काही निवडणुका नाहीत काही ना काही नाही, परंतु एक वाक्य फक्त टाकून देतो तुमच्या समोर. या गोष्टीचं उत्तर तुमच्या समोर उभं आहे. हे सगळं कसं आहे, हे पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये आपण काही वेळेला
ऐकतोय एक वाक्य की इंच इंच लढू. सध्याचं आपल्या आपल्याकडचं जे वाक्य आहे ते इंच इंच विकू. जे दिसेल ते विकायचं आणि त्यातनं फक्त पैसे कमवायचे एवढा उद्योग फक्त सुरू आहे. त्याच्यामुळे सरकारच्या ज्या गोष्टी आहेत या सरकारकडनं सगळ्या काढायच्या आणि खासगी लोकांच्या खच्यामध्ये घालायच्या एवढाच फक्त प्रकार सुरू आहे. आणि शिक्षणाचं जर समजा बोललास की परदेशी मुलं जातात, नुसती परदेशी मुलं ही फक्त शिक्षणासाठी नाही जात, ते जे आजूबाजूचं वातावरण जे आहे ना त्या वातावरणासाठी पण जातात. तुम्ही ज्यावेळेला परदेशामध्ये जाता त्यावेळेला असं वाटतं आपण परदेशामध्ये गेल्यावरती आपण म्हणतो की अरे काय सुंदर आहे, बरोबर की नाही? आणि मग ती सगळ्या गोष्टी आपण बघून परत आपण भारतामध्ये येतो. खरं तर भारत आपला देश हा खूप सुंदर आहे पण अजून सुंदर बनवता येईल, चांगल्या गोष्टी करता येतील, पण या लोकांना करायच्या नाहीयेत. त्याच्यामुळे मी दुसऱ्यांच्या जीवावरती मी माझं उत्तर नाही देऊ शकणार तुला. ठीक आहे, अजून कोणाला काय आहे तरी जाऊन बसतो. हा विचार विचार का आलात फक्त विचारू नकोस. म्हणजे आम्ही इथले असूनही आम्हाला इथे राहता येत नाही, आमचे आई वडील म्हणा किंवा फॅमिली सोडून आम्हाला दुसरीकडे जावं लागतं. तर म्हणजे आम्हाला मुंबईत राहायची इच्छा असून बाहेरच्या लोकांना मुंबईत प्राधान्य मिळतं, म्हणजे आमच्यात काही कमतरता आहे असं आम्हाला काही काही वेळी वाटतं. पण काही कारणास्तव किंवा फायनान्शियल अडचणींमुळे आम्हाला म्हणजे जावं लागतं. तर याविषयी तुम्ही काहीतरी असं सांगाल का? तू येऊन भेट मला, मला तू बोलू आपण. मी काय जाहीर देऊ, जाहीर उत्तर काय देणारचं? तू ये आणि मला भेट तरी नक्की करतो. बोला आणि काय कोणाचं काय साहेब? मला एक प्रश्न आहे की आम्ही याच तंत्रज्ञान विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं आहे, तर मला विचारावं असं वाटतंय की भारताचं आधुनिकीकरण होत आहे पण पाश्चात्यकरण होऊ नये याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण की आम्ही इथूनच टेक्नॉलॉजिकली एज्युकेशन घेऊन पुढे गेलो, पण आम्हालाही असं वाटतं की पाश्चात्यकरण नाही व्हावं, आधुनिकीकरण व्हावं पण पाश्चात्यकरण नाही व्हावं. पण काय असतं, पाश्चात्यकरण ही संस्कृती झाली, पाश्चात्यकरण हे डेव्हलपमेंट मध्ये नाही येत. कळलं का? म्हणजे आज जर समजा तुम्ही दुबईला गेलात, कुठेही गेलात, तर तिथे ज्या इमारती बांधल्या गेल्या तिथे जी ज्या प्रकारची डेव्हलपमेंट झाली आहे ती डेव्हलपमेंट करायला येणारी माणसं ही सगळी अमेरिकन, ब्रिटिश, फ्रेंच आहेत. कळलं का? पण तिकडे जर समजा तुम्ही जमीन घ्यायला गेलात ना तर ती फक्त अरबांना मिळते. बरोबर बरोबर. तसं होणार नाही, टेक्नॉलॉजी त्याला काही तुम्ही काही नाही करू शकत. बरोबर. मी स्वदेशी समजा विचार केला, स्वदेशी गोष्ट घ्यायची, मी जी मला व्यंगचित्र करताना जो ब्रश लागतो तो चांगला ब्रश पण आपल्याकडे अजून मिळाला नाहीये. म्हणजे काही काही ब्रश मला हाताला जेव्हा लागले आपल्याकडचे तेव्हा हे ड्रॉईंगचे आहेत का दाढीचे आहेत ते पण मला कळलेले आहेत. धन्यवाद सर. झालं काय रे बाबा? हे बाबांनो, तुमच्या कॉलेजमधली लफडी इथे काढू नका माझ्या समोर. नमस्कार सर. सर माझं नाव सौरभ आहे. सर आपल्या मराठी भाषेचा थोड्या प्रमाणात जो ऱ्हास होत चाललाय, तर तुमचा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रभावाबद्दल तुमचं काय मत, की आपण मराठी भाषा अजून कशी वाढवू शकतो आपली मराठी भाषा? मराठी भाषेत बोला. हो सर, ते तर आहेत. हा, समोरचा हिंदीत बोलला तरी मराठीत बोला. हो सर. थँक्यू सर. साहेब माझं नाव चिन्मय महाजन. खरं तर वृत्तपत्र जी आपली मीडिया आहे ती लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाते.
मीडियावर प्रश्न उपस्थित होतात की ती लोकांचे प्रश्न मांडत नाही आणि कुठेतरी एकाच बाजूने झुकते, तर याबद्दल तुमचं मत काय? नाही लोकांना काय सांगा जरा, काय कशासाठी घसरगुंडी झाली तुमची? सांगा एकदा जरा, सांगा सांगा जरा, मी सांगू लावू तुमची? काय या सगळ्या गोष्टींना कारणीभूत त्यांचे मालक आहेत. आणि ते काय काचेच्या घरात राहतात, त्याच्यामुळे वरून जे सांगितलं जाईल, कोणी वरून जे सांगतात ते ऐकतात. आणि पत्रकारिता नावाची काही गोष्ट सध्या कुठे काही दिसत पण नाही आपल्याला, चॅनलवरती तर नाहीच नाही. एकमेकांचे वावाडे काढणे आणि गलिच्छ भाषेमध्ये बोलणे याच्या पलीकडे यांना हवंय तरी काय? काहीच नकोय. टेलिव्हिजन चॅनलवरची बातमी नावाची गोष्टच गेलेली आहे, जी आपण म्हणतो की एक तुमच्यापर्यंत एखादी कुठलीतरी गोष्ट समजावी, पोचावी, महाराष्ट्रातली, देशातली किंवा जगातली. काही जण काही चॅनलवाले करतात पण बरेच जण करत नाहीत, दुर्दैव आहे. धन्यवाद सर. नमस्कार साहेब, जय महाराष्ट्र. लहानपणापासून तुमचा प्रवास बघत आलोय राजकीय. हा, तर ऍज ए कॉलेजचा विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमचा प्रवास आम्हाला कशा प्रकारे सांगू शकशाल? मीन्स काय धमाल करा काय तुझा, फार गंभीर होऊ नका, सिरियस होऊ नका. बरं का, ज्या ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या ना त्या सगळ्या करा. अजून मी फोन करून सांगू नाही शकत तुम्हाला. नक्कीच राज साहेब, तर मी आपणाला विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. अगदी या तळपत्या उन्हात या सूर्यापेक्षा या सूर्याचा प्रकाश आपल्याला जास्त लाभलाय. तुम्ही खूप स्तुती करू नका माझी. असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभणं हीच खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे स्तुती आपोआपच आतून येते असं म्हणायला हरकत नाही. तर सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे येताना मला तुम्हाला एवढंच विचारायला आवडेल की इथे काय स्टॉल्स असतात काय? हो, कसले? जेव्हा आमचा कार्यक्रम होतो हा 3 दिवसीय सोहळा आहे आमचा, खाण्यापिण्याचा. हा, खाण्यापिण्याचे स्टॉल्स असतात. तुम्हीच लावता? नाही नाही, त्याचे आम्ही डील्स घेतो लोकांनी, म्हणजे जे स्टॉल्स असतात बाहेरचे त्यांच्याकडून. हा, बाहेरून. तर हेच कमिटीच्या याच कार्यक्रमांमधून आम्ही हेच शिकत असतो, मॅनेजमेंट आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांशी संवाद यासारखी मोठी गोष्ट या अशा कार्यक्रमातून आम्हाला शिकायला मिळते हे खरंच आहे. तर मला हेच विचारायला आवडेल की आज तुम्ही रंगवर्धन परिवारात आमच्या आलात आणि जसे आमचे काही सहकारी तुम्हाला तुमच्या शिवतीर्थवर भेटले होते तेव्हा तुम्हाला रंगवर्धन परिवाराबद्दल सांगितलंच होतं.